Now you all are in 8th standard, and today I am going to teach you the first poem in your English textbook. So let us start. Friends, whenever you are learning any poem, you have to get prepared for that. If you look at the title of this poem, can you tell me what is the title of this poem? Yes, you're right. The title of the poem is Be the Best. And if you read the title, you'll understand what could be the theme of this poem. या कवितेची थीम काय आहे, या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे हे टायटल वाचूनच आपल्या लक्षात येतं. इट मीन्स द टायटल इज द सेल्फ एक्सप्लेनेटरी टायटल ऑफ थीम. मीन्स इट एक्सप्लेन्स और इट टेल्स अस द थीम ऑफ द पोएम, बी द बेस्ट. नाउ द पोएट ऑफ दिस ब्यूटिफुल पोएम is Douglas Mallock. Many people pronounce the word incorrectly. Douglas Mallock was a American poet and he was also a short story writer. He had written many stories in English. He spent his childhood in forest. He lived most of his life there in the early childhood, and so there is a deep impact of nature on his writing. If you look at this poem, you'll realize there is a nature peeping out through his poem. या कवितेच्या कवीबद्दल आपण आता बोलत होतो. हा कवी डगलस मॅलक हा एक अमेरिकन रायटर आहे, अमेरिकन पोएट आहे, आणि त्याने खूप छान अशा कविता लिहिलेल्या आहेत. त्याचं बालपण सगळं फॉरेस्टमध्ये गेलं, जंगली एरियामध्ये गेलं, आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती या सगळ्यांचा खूप मोठा प्रभाव. द इन्फ्लुएन्स ऑफ मदर नेचर इज क्वाईट व्हिजिबल थ्रू हिज पोएम्स अँड हिज रायटिंग्स. त्याच्या लेखनातून हा प्रभाव आपल्याला अनेकदा जाणवतो. या कवितेत देखील तुम्हाला त्याचा प्रत्यय नक्की येईल तुम्ही कविता वाचल्यानंतर. तर मित्रांनो, अशी ही एका निसर्गावर प्रेम करणाऱ्या, निसर्गात राहिलेल्या कवीची अत्यंत सुंदर अशी कविता आहे, अत्यंत इन्स्पिरेशनल अशी कविता आहे. ही कविता वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर आपल्याला निश्चित असं इन्स्पायर होतो आपण, आपल्याला बरंच काही करावं असं वाटतं. वी फील हॅपी, वी फील एक्साइटेड टू डू व्हॉट एव्हर वी आर डुईंग परफेक्टली. तर मित्रांनो, अशी ही जी कविता आहे, इट्स अ इन्स्पिरेशनल पोएम, इट इज अ डायडॅक्टिक और इन्स्ट्रक्शनल पोएम. हे भले मोठे शब्द काय आहेत मित्रांनो, तर बघा, इन्स्पिरेशनल तुम्हाला कल्पना आहे, इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी कविता आहे. ही कविता वाचल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते काही करण्याची. तसंच डायडॅक्टिक हा जो शब्द आहे, उपदेशपर कविता आहे, म्हणजे आपल्याला या कवितेतून कवीने उपदेश करायचा प्रयत्न केला आहे. या कवितेतून कवीने इन्स्ट्रक्शन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ही इज ट्राईंग टू इन्स्ट्रक्ट अस अबाउट द रियालिटी ऑफ लाईफ. ही इज ट्राईंग टू टेल अस हाऊ वी शुड लुक ऍट द लाईफ इटसेल्फ. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, ह्या एक खूप महत्वाच्या मुद्द्यावरती कवीने या कवितेतून प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. द पोएट हॅज राईटली ट्राईड टू थ्रो लाईट ऑन व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ लाईफ, अँड थ्रू द टायटल सेल्फ द मेसेज इज व्हेरी क्लिअर. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट विथ द पोएम. फ्रेंड्स, नाव लुक ॲट द पोएम. इफ यू लुक केअरफुली, यू विल फाईंड दिस पोएम कंटेन्स हाऊ मेनी स्टँडर्स. येस, इट कंटेन्स 4 स्टँडर्स, अँड ईच स्टँझा कम्प्राइजेस ऑफ 4 लाईन्स. या कवितेमध्ये 4 स्टँझाज आहेत, 4 कडवी आहेत, आणि प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत. तर अशा या 4 ओळीच्या कडव्यांमधून कवीने त्याचा मेसेज द्यायचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे. तर आपण ही कविता समजून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला ही कविता
गाता येते का ती पाहू आणि मग आपण हळूहळू स्टँडा वाईज या प्रत्येक लाईन मध्ये काय मिनिंग दडलेलं आहे ते शोधायचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया. बी द बेस्ट इफ यू कॅन बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल बी अ बुश इफ यू कॅन बी अ ट्री बी अ बुश इफ यू कॅन बी अ ट्री If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are a musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. But the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do. And the task you must do is near. And the task you must do is near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. So friends, did you enjoy the rhythm of the poem? It was a very nice and sweet rhythm. Friends, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कवी हा निसर्गात राहिलेला आहे, त्याचं बरंच आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात गेलेलं आहे आणि निसर्गात आढळणाऱ्या अनेक गोष्टींचा प्रभाव त्याच्या लेखनावरती आहे. तर या कवितेत सुद्धा तुम्हाला जी काही इमेजरी कवीने वापरलेली आहे, ज्या इमेजेस निसर्गातल्या घेतलेल्या आहेत, त्या फारच पॉवरफुल आहेत. कारण की द पोएट हॅज व्हेरी कीन ऑब्झर्वेशन ऑफ हॅपनिंग इन द नेचर. ही माइट हॅव द हॅबिट ऑफ कम्पेअरिंग द थिंग्स दॅट ही saw when he was a child, when he was there in the forest. Ani mhanun the very beginning of the poem also he has taken examples from the nature and he is trying to convey his message through the examples of the nature. He is trying to tell the importance of being the best in life. We will read the stanza and then try to get the meaning of the first stanza through his through this. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. So in the first stanza, the poet says, if you cannot be just like a tall pine tree standing on the top of the hill, ekhadya mothyasha hill varti, tekdi varti, ubha aslela prachanda asa pine vruksha, jar tumhi hoo shakla nahit. तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला व्हॅल्यू नाहीये. जसं पाईन वृक्षाला व्हॅल्यू आहे, जसं पाईन ऍड्स टू द ब्युटी ऑफ नेचर ऑफ द फॉरेस्ट, सिमिलरली अदर थिंग्स ऑल्सो ऍड ब्युटी ऑफ द नेचर. मीन्स इफ यू कांट बी अ पाईन, जस्ट बी अ स्क्रब. स्क्रब म्हणजे काय? स्क्रब म्हणजे छोटस जमिनीलगत असलेली काय प्लांट्स म्हणूयात किंवा गवत म्हणूयात. म्हणजे द पोएट इज ट्राईंग टू कम्पेअर, द पोएट इज ट्राईंग टू कम्पेअर टू थिंग्स कन्सिडरिंग द हाईट, द टॉल पाईन अँड अ व्हेरी स्मॉल वन, लो लेईंग वन, द स्क्रब. सो ही इज ट्राईंग टू कॉन्ट्रास्ट टू थिंग्स ऑन द बेसिस ऑफ देअर साईज अँड ही इज ट्राईंग टू गिव्ह हिज मेसेज through this comparison. So poet asa mhanto, the poem begins with a condition. And ti kay condition hai? If you can't be a pine, jar tumhala pine hota nahi ala, ekhadya tall pine hota nahi ala, ekhadya hill var aslela pine hota nahi ala, tar kay va? Be a scrub. Pan kasla scrub vhayche ti the condition hai baga, ki but be the best little scrub by the side of the rill. एका छोट्या रेल म्हणजे काय? छोटासा प्रवाह, स्ट्रीम किंवा रिव्हलेट असं म्हणूयात आपण. तर या ठिकाणी छोट्याशा प्रवाहाच्या कडेला आढळून येणारे छोटे छोटे जे प्लांट्स असतात, त्या प्लांट सारखं तुम्ही व्हा आणि कसं व्हा? द बेस्ट व्हा, द बेस्ट व्हा.
म्हणजे इथे फार स्ट्रॉंगली कवी हा मेसेज देऊ इच्छितो की तुमची साईज काय आहेत किंवा तुम्ही कुठे आहात याच्यावरून तुमचं व्हॅल्यू जीवनामध्ये ठरत नाही. तर तुम्ही जे काही करता ते कसं करता, व्हॉट एव्हर यू डू इन युअर लाईफ अँड हाऊ डू यू डू दॅट दॅट मेक्स यू ग्रेट ऍक्च्युली. म्हणजे प्रत्येकाचं एक प्लेस आहे जीवनामध्ये, कुठलीही गोष्ट निग्लिजिबल नाही किंवा कुठलीही गोष्ट अनइम्पॉर्टंट नाही. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन प्लेस आणि दॅट प्लेस कॅन बी अचीव्ड बाय बीइंग द बेस्ट इन दॅट प्लेस, बाय बीइंग द बेस्ट वर्कर इन दॅट प्लेस. म्हणजे जसं समजा आपण म्हणूयात की तुम्हाला समजा एखादा एम्प्लॉई सॉरी बॉस नाही होता आलं, तर बेस्ट एम्प्लॉय व्हायचा प्रयत्न करा. म्हणजे जे काही करा ते बेस्ट करा, असा संदेश निसर्गातल्या एक्झाम्पलचा उपयोग करून त्या पहिल्याच स्टँडमध्ये कवीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो इट्स अ व्हेरी ब्युटिफुल अँड स्ट्रॉंग मेसेज द पोएट गिव्स थ्रू दिस फर्स्ट स्टँडा ऑफ द पोएम. So friends, now in second stanza, also we find that the poet has used his observation of the nature and he has taken some imagery from nature. So let me read, if you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. See friends, here also the poet is using imagery or the thing from the nature. Bush, if you can't be a bush, the poet says, if you can't be a bush, तुम्ही जर निसर्गात आढळणार एखादं बुश झुडूप होऊ शकत नसाल तर काय व्हा, बी अ बिट ऑफ द ग्रास, तुम्ही काय होऊ शकता, जमिनीच्या लगत अगदी लगत जमिनीला चिकटून असलेलं जे काही जमिनीवर लोळण घेणार म्हणूया गवत असतं, तसं तुम्ही ते गवत होऊ शकता. जस्ट लाईक अ टफ टफ ग्रास, a very small grass. If you can't be a bush, be a bit of grass and some highway make happier. आणि बघा की गवत असलं म्हणून काय झालं, तर तुम्ही कधी पाहिलंय का की एखाद्या मस्त नवीन तयार झालेल्या हायवेवर किंवा कुठल्याही हायवेवरून जात असताना त्या हायवेच्या कडेने ते दिसणारं गवत असतं ते किती सुंदर आणि मनोवेधक असतं. इट फॅसिनेट्स यू, इट अट्रॅक्ट्स युअर माइंड अँड यू फील व्हेरी हॅपी वेन यू लुक एट सच ग्रास beside the roads. So the poet is again trying to prove his ideas through the images or through the things from the nature. If you are a muskie, then just be a bass. Then another thing he has taken for comparison. If you are a muskie, muskie manje kay? Muskie is a kind of small fish, freshwater fish. नॉर्थ अमेरिकेमध्ये आढळणारा एक छोटासा रेअर अनकॉमन असा फिश आहे जो पटकन आढळत नाही आणि त्याच्यामुळे त्याला खूप व्हॅल्यू आहे, प्रिशियस आहे तो अनेकांच्या दृष्टिकोनातून. तर असा हा मस्की, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास, तो म्हणतो की जर तुम्ही मस्की असाल तर मग कसे व्हा, म्हणे बास सारखं व्हा. बास म्हणजे काय, हा लोकल आहे, हा एकदम सामान्य आढळणारा फिश आहे. बट द लाईव्हलीस्ट बास इन द लेक, पण बास व्हायचं असेल तुम्हाला तो कसं असलं पाहिजे, यू शुड बी लाईव्हलीस्ट. आता इथे मस्की व्हा किंवा बास व्हा तर दोघांनाही जीवनामध्ये व्हॅल्यू आहे, कारण लोकल लोक जे असतात त्यांना काही मस्की मिळणार नाही, इट्स व्हेरी रिअर. आणि ते काय त्यांचा फेवरेट काय असणार आहे, मग अशा या लोकल लोकांचा फेवरेट मात्र बास असणार आहे. त्यामुळं बी अ बास असं त्या ठिकाणी कवीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे, पुन्हा निसर्गातल्या गोष्टी घेऊन. फ्रेंड्स, इन थर्ड स्टँडा नाउ व्हॉट द पोएट इज विलिंग टू टेल अस, आय थिंक द पोएट वॉन्ट्स अस टू बी हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक इन अवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये तुम्ही आशावादी असलं पाहिजे, असा संदेश कवी या पुढच्या स्टँडामधून द्यायचा प्रयत्न करतोय. बघूयात आपण काय म्हणतो, वी कॅनॉट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर, देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज अ लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. द पोएट थ्रू दिस स्टँडा आय थिंक इज ट्राइंग टू कन्वे द मेसेज दॅट नो टास्क इज लेसर और ग्रेटर. Every task has its own place in the life. जीवनामध्ये काही प्रत्येक गोष्टीला एक विशेष स्थान आहे. एखादी गोष्ट खूपच भारी आहे, एखादी गोष्ट खूपच काहीतरी
असं असत नाही. तर जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे. म्हणजे कुठला जॉब असा नाहीये की जो निरुपयोगी आहे किंवा काहीतरी कमी आहे. ऍक्च्युली आपला दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा. पण असं गृहित धरा मित्रांनो की प्रत्येकाने आपल्याला जीवनात असं ठरवलं की नाही मला डॉक्टरच व्हायचंय, मला इंजिनियरच व्हायचंय, मला कलेक्टरच व्हायचंय, तर कसं बरं शक्य आहे का हे जग चालू राहणं? तर मला वाटतं इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती जे काही काम करत आहे, व्हॉट एव्हर जॉब वी डू, वी हॅव टू लव्ह दॅट जॉब. वी शुड नॉट बी अशेम्ड ऑफ डुईंग इट. आपण जे काही काम करत असू ते काम मनापासून आणि प्रेमाने आणि प्राऊड फील करत केलं पाहिजे. तरच आपण हे जग टिकू शकतं आणि आपणही त्याबरोबर राहू शकतो, अन्यथा अवघड आहे. तर तसाच काहीसा मेसेज मला वाटतं या कवितेत, या स्टँडमध्ये कवीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर या स्टँडमध्ये तो म्हणतो की इफ यू वी कांट ऑल बी कॅप्टन्स. एखादी जहाज जी असते त्या जहाजीचा प्रमुख कोण असतो, प्रमुख डायरेक्टर कोण असतो, त्या जहाजाला नेणारा कोण असतो, तो कॅप्टन असतो. तर तो म्हणतो की वी कॅनॉट ऑल बी कॅप्टन्स. तर जहाजावर सगळेच जर कॅप्टन झाले तर मग बाकीची कामं कोणी करायचे? तर म्हणून तो म्हणतो वी हॅव गॉट टू बी क्रू. म्हणून मग आपल्याला त्या जहाजेवर काम, छोटी मोठी सगळी कामं करणारी जी बाकीची लोक असतात ते देखील हवे असतात. सगळेच कॅप्टन असतील तर ती बाकीची कामं कोण करणार आणि मग जहाज पुढे कसं जाणार? म्हणजे जीवनामध्ये जीवनाला आपण त्या ठिकाणी कम्पेअर केलंय मला असं वाटतं की जहाज म्हणजे काय, हे जीवन आहे. आणि हे जीवनामध्ये जर तुम्हाला असंच असेल की सगळ्यांनी फक्त टॉपलाच जायचा प्रयत्न केला तर खाली कोण राहणार आणि मग हे जग कसं जगणार? तर हा मेसेज कवी या ठिकाणी येतो. वी कॅनॉट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर. आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी करण्यासाठी काही ना काही आहे. मग त्याच्यात आपण बेस्ट करू शकता, त्याच्यात आपण पुढे जाऊ शकता. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. मग छोटंही काम आहे आणि मोठंही काम आहे. तर असं छोटं मोठं तुम्ही असा भेदभाव करू नका. वॉट एव्हर कम्स टू यू, यू हॅव टू अकम्प्लिश इट विथ युअर स्किल. यू हॅव टू डू इट स्किलफुली. तुमच्याकडे जे काही काम येईल ते उत्तम प्रकारे करा. एक्सलन्स तुमचा दाखवा तुमच्या कामामध्ये, हे खूप महत्वाचं आहे. अँड द टास्क मस्ट डू इज द नियर. तुम्ही काहीही करत असलात तरी त्या कामामधला एक्सलन्स ठरवेल की तुम्ही काय करता. आणि त्याच्यामुळं आपल्याला आलेला रोल हा आपण एक्सलंट पद्धतीने केला तर खरं, म्हणजे आपण सुद्धा जीवनामध्ये विचार करतात तसा विचार करणं गरजेचं आहे. खूप स्ट्रॉंग मेसेज कवी इथं देतोय तुम्हाला की जीवनात हे लहान आणि छोटं म्हणू नका, एकाच्या एका गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करा आणि जर नाही मिळालं, जे काही मिळतंय त्याच्यात तुम्ही सुंदर काम करा, त्याच्यात तुम्ही एक्सलंट बना. आणि खऱ्या अर्थाने आधुनिक युगामध्ये हीच देशसेवा आहे, हेच खरं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाचं कुठल्याही देशाचं. असा संदेश या कवितेतून, या स्टँडमधून कवी द्यायचा प्रयत्न करतोय असं मला वाटतं. खूपच छान आणि ऑप्टिमिस्टिक मोड वरती कवीने आपल्याला या ठिकाणी या कवितेतून आणि या स्टँडमधून आणलेलं आहे असं मला वाटतं. चला तर मग पुढच्या आणि लास्ट स्टँडकडे आपण जाऊयात आणि कवी काय म्हणतोय. लेट अस सी व्हॉट द पोएट इज नाउ गिव्हिंग अस मेसेज टू द लास्ट पॉइंट. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. It is not by the size that you win or you fail. Be the best of whatever you are. So see, the poet again here has come with very nice examples from the nature, and he is giving his message through this last stanza also. If you can't be the highway, then just be a trail. Jar tumhala ekada highway hota nahi aala. Highway is a bigger size. Then what he says, what he advises, be a trail. Trail म्हणजे छोटासा जंगलात जाणारा रस्ता. तर बघा की ट्रेल हा ऑल्सो हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स. जंगलाला सुंदरता प्रदान करण्याचं काम एखादा छानसा छोटासा रस्ता करत असतो. तुम्ही बघितलं असेल कधी कधी चित्रामध्ये किंवा प्रत्यक्षात सुद्धा, एक छोटासा रस्ता असा दूरवरून चाललेला आहे मोठ्याशा जंगलामध्ये आणि ते फार सुंदर असं ते दृश्य असतं. म्हणजे हायवे तर आहेच आहे, हायवेला इम्पॉर्टन्स आहेच, पण एक छोटीशी जी वाट असते, पाऊल वाट असते, त्या पाऊल वाटला देखील जीवनामध्ये महत्व आहे. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तर बघा तुम्हाला जर जीवनामध्ये सन होता नाही आला, इफ यू कॅनॉट बी अ जायग्नॅटिक समथिंग इन युअर लाईफ, प्रचंड मोठं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कसं करता नाही आलं, तर तुम्ही काय म्हणा म्हणे, तर एक व्हेरी सिम्पल स्टार बघा.
तर बघा, जसं सूर्याला महत्व आहे जीवनामध्ये, तसं त्या स्टारला पण महत्व आहे. रात्री आकाशात ट्विंकलिंग स्टार्स बघायला सगळ्यांना आवडतं की नाही? किती मजा येते त्या सगळ्या ट्विंकलिंग स्टारला बघण्यामध्ये. मग ते खूपच लहान दिसत आहेत म्हणून आपण त्याला निग्लेक्ट करतो का? नो, इट्स नॉट लाईक दॅट. सो फ्रेंड्स, थ्रू दिस लास्ट स्टँझा द पोएट राईटली नोटेड दॅट इट्स नॉट द साईज दॅट यू विन ऑर यू फेल. मीन्स साईज डज नॉट मेक यू सक्सेसफुल ऑर साईज डज नॉट मेक यू अ फेल्युअर. मीन्स सक्सेस ऑर फेल्युअर इज नॉट डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ एनिथिंग. So what is important in the life? The last line the poet says, be the best of whatever you are. Tumhi je kahi asal, jithe kuthe asal, tithe tumhi fakt ani fakt ani fakt eka goshticha dhyas ghya ki best karayche mala. Tumhi jar vidyarthi ahat, tumhi best vidyarthi vhayacha prayatna kara. Tumhi ekada shetkari ahat, तुमचं जे शेतीतलं काम आहे तर बेस्ट पद्धतीने करायचा प्रयत्न करा. तुम्ही कुठल्या एखादा दुकानदार आहात, तुम्ही तुमचं दुकानातलं जे काही काम करत आहात त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. त्याच्यामध्ये तुम्ही ते सुंदरपणे परिणामकारकपणे एक्सलंट पद्धतीने ते करायचा प्रयत्न करा. कुणी एखादा समजा मेकॅनिक आहे तर असा मेकॅनिक बना की लोकांनी त्याच्याकडेच आलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की माझी गाडी जर मला दुरुस्त करायची आहे तर त्या अमुक अमुक व्यक्तीकडेच जावर का, बेस्ट काम करतो तो. आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये बघत असतो आसपास असणारे अनेक लोक की ते त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध असतात, भले ते काम काही असो. अगदी ज्याला सामाजिक आपल्याकडे आपली कशी पद्धत अशी आहे आपल्या देशामध्ये की आपण डिग्निटी ऑफ लेबरला व्हॅल्यू देत नाहीये. म्हणजे परदेशामध्ये बघा की तुम्ही मंत्री असला तरी त्याचा मुलगा कुठल्या तरी पेट्रोल पंपावरती काम करत असतो. पण आपल्याकडे जर कोणाला एखाद्या मंत्र्याच्या मुलाला सांगितलं पेट्रोल पंपावरती काम कर किंवा पेपर वाटायचं काम कर किंवा दूध वाटायचं काम कर तर तो त्याला काय वाटेल? ही विल फील अशेम्ड ऑफ हिमसेल्फ, तो त्याला कमी लेखेल. म्हणजे आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फारच तकलादो आहे मित्रांनो. आणि हाच मेसेज कवीने द्यायचा प्रयत्न केला आहे की डोंट जज एनीबडी ऑन हिज बिझनेस, डोंट जज एनीबडी बाय हिज लुक्स, डोंट जज एनीबडी बाय व्हॉट ही इज डुईंग. So judge on the basis of how that person is doing his work, how excellently he is performing his duties. This is the basic message the poet wants to give through this poem. My friends, I hope you understood all the lines, all the messages that the poet is trying to give through this beautiful poem, and hope you enjoy it. If anybody has any problem, I expect you to comment in the video. And I will definitely answer you all comments and clear your all doubts in your mind. So friends, I today stop here and we'll meet in the next period with some other topics related to the same poem. So till then, bye bye. Do subscribe to my channel. Do share these videos to all your friends and relatives. Acha, bye bye. See you again in the next video.